नमस्कार, मी प्रोफेसर उज्ज्वला भोर, मराठी विभाग राव बहादूर नारायणराव भोराव के कॉलेज श्रीरामपूर. विद्यार्थी मित्रांनो, आपण तृतीय वर्ष कला या वर्गाचा स्पेशल पेपर क्रमांक 4 म्हणजे भाषा विज्ञान या अंतर्गत येणाऱ्या विविध घटकांचा गेल्या कित्येक भागांपासून विचार करत आहोत, अभ्यास करत आहोत. मागील भागामध्ये आपण वाक्य विचार पाहून संपवलेला आहे. त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की वेगवेगळ्या शब्दांमधून वाक्य तयार होतं किंवा वाक्य आकाराला येतं. परंतु या वाक्याची व्याख्या करताना आपण असं म्हटलेलं आहे की संपूर्ण अर्थाची रचना म्हणजे वाक्य. म्हणजेच आपल्याला हे लक्षात आलेलं आहे की वाक्य कशाने बनतं, तर आधी शब्द, शब्दांमध्ये काही संबंध जोडला गेला किंवा नातं निर्माण झालं की मग त्यापासून वाक्यबंध निर्माण होतो. वाक्यबंधापासून मग पुढे उपवाक्य आणि नंतर वाक्य आकाराला येतं. पण केवळ शब्द, शब्दबंध, उपवाक्य अशा मोठ्या रचना होत होत संपूर्णपणे मोठी अशी रचना म्हणजे वाक्य अशी आकाराला येते असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा मात्र हे संबंध आपण कशातून जोडतो? शब्दा शब्दाचं नातं जोडून मग आपण वाक्य म्हणजे शब्दबंध कसे तयार करतो, किंवा दोन शब्दाबंध मधलं कोणतं नातं आपण बघतो की ज्याच्यामधून आपण उपवाक्य तयार करतो, आणि उपवाक्यापासून नंतर पुढे जी सर्वात मोठी रचना बनते वाक्य ती संपूर्ण अर्थाची असते म्हणजे नेमकं काय असतं? म्हणजेच आपल्याला असं लक्षात येतं की शब्दापासून तर वाक्यापर्यंतची जी रचना आपण म्हणतो त्या रचना आपण एक शारीर पातळीवर आपण लक्षात घेत असतो, परंतु केवळ शारीर पातळी एवढाच त्यांचा भाग नाही तर त्याच्या अंतर्गत असं देखील आणखीन काही आहे. थोडंसं वेगळं उदाहरण घेऊन मी असं सांगेल की आपण बऱ्याच वेळा मानवी शरीर, माणूस असा उल्लेख आपण करतो, पण खरं तर असा उल्लेख करत असताना आपण त्याच्यामध्ये आत्म्याचा उल्लेख करत नसलो तरी तो गृहीत धरलेला असतो. म्हणजे एखादा माणूस असं आपण जेव्हा म्हणतो, एखादी व्यक्ती असं आपण जेव्हा म्हणतो, चित्र काढताना सुद्धा त्या व्यक्तीचं एक डोकं, एक धड, दोन हात, दोन पाय असं आपण चित्र काढतो, परंतु तिथे आत्मा आपण दाखवत नसलो तरी तो आत्मा आपण गृहीत धरलेला असतो. म्हणजे आत्म्याशिवाय ते शरीर असू शकत नाही हे आपण गृहीत धरलेलं असतं, आपण हे जणू प्रस्थापित केलेलं असतं. मग त्याच पद्धतीने मी म्हणेल की वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाची रचना असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा शब्दाने बनलेलं शरीर हे आपण जसं गृहीत धरत असतो, तसं त्या शब्दांनी बनलेल्या शरीरामध्ये आत्मा म्हणून आणखीन काही असतं हे आपण गृहीत धरलेलं असतं, फक्त आपण ते दाखवू शकत नाही किंवा आपण ते दाखवत नसतो, त्याचा उल्लेख करत नसतो. ही असा या वाक्याचा आत्मा म्हणजे काय तर अर्थ, आणि म्हणून तर आपण असा म्हणजे अशी व्याख्या करतो वाक्याची की संपूर्ण अर्थाची रचना म्हणजे वाक्य. पण मग संपूर्ण अर्थाची म्हणजे नेमकं काय? अर्थ हा जो उल्लेख आपण करतो, अर्थ हा जो उच्चार आपण करतो, तो म्हणजे नेमकं काय? तर तेच आज आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि म्हणून अर्थविचार असा जो काही भाग आहे त्या अर्थविचारामध्ये हे सगळं अभ्यासलं जाताना आपल्याला दिसतं. काय काय अभ्यासलं जातं, कशाला अर्थविचार म्हटलं जातं, अर्थविचार किंवा अर्थविज्ञान ही काय संकल्पना आहे हे आधी आपण समजून घेतलं पाहिजे. तर अर्थविचार म्हणजेच काय? तर जेव्हा आपण संपूर्ण अर्थाची रचना म्हणजे वाक्य असं आपण म्हणतो तेव्हा तो अर्थ म्हणजे नेमकं काय, कशाला अर्थ म्हणायचं, अर्थ असतो कसा, अर्थाचं काय स्वरूप आहे, तर हे समजून घेणं. त्याचबरोबर मग ज्या शब्दामधून किंवा ज्या वाक्यामधून अर्थ आपल्याला मिळतो त्या वाक्याचा किंवा त्या शब्दाचा आणि त्या अर्थाचा नेमका काय संबंध असतो, कसा संबंध असतो, हा अर्थ त्या शब्दामधून संपन्न कसा होतो म्हणजे कसा प्रकटतो, या अर्थाची नेमकी निष्पत्ती कशी होते, म्हणजे तो अर्थ म्हणजे एखाद्या शब्दाचा, एखाद्या वाक्याचा अर्थ नेमका कसा ठरवला जातो,
त्या अर्थाची नेमकी निश्चिती कशी केली जाते म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला असं दिसतं की एखादा शब्द असतो पण त्याचे वेगवेगळे अर्थ असू शकतात मग नेमकं त्याच्यापैकी कोणता अर्थ घ्यायचा म्हणजे समजा साधं उदाहरण द्यायचं म्हटलं तर कुसुम हा शब्द जर आपण उच्चारला तर आपल्याला दोन अर्थ इथे आपल्या डोळ्यासमोर येताना दिसतात एक म्हणजे फूल आणि दुसरं म्हणजे मुलगी कुसुम नावाची मुलगी तर असे दोन अर्थ आपल्या डोळ्यासमोर येताना आपल्याला दिसतात मग अशावेळी नेमका कोणता अर्थ निश्चित करायचा आणि तो कसा करायचा या अर्थामध्ये सुद्धा परिवर्तन होत जाताना आपल्याला दिसतं मग म्हणजे आपण अनेक उदाहरणं जर आपल्याला घेता येतील की काही शब्दांचे मागे अर्थ वेगळे व्हायचे पण आता मात्र वेगळे होताना आपल्याला दिसतात म्हणजे एक काळ असा होता की आपल्या घरामध्ये असणाऱ्या मोठ्या भावाला दादा म्हटलं जायचं आज मात्र म्हणजे एखाद्या माणसाने म्हणजे दादा आमच्या गल्लीत आला होता असं जर म्हटलं तर वेगळाच अर्थ म्हणजे त्या माणसाच्या मनामध्ये प्रकट होऊ शकतो किंवा त्याच्या ध्यानी येऊ शकतो अशी परिस्थिती आहे अर्थाचे सुद्धा असे काही घटक असतात का अर्थ म्हणजे जसं आपण बघितलं की वाक्याचे अनेक घटक असतात मग वाक्याचे आपण विभाजन करत आल्यानंतर आपल्याला अगदी लहानात लहान घटक म्हणजे रूपिका मिळतो किंवा रूपिकेपासून पुढे आपण रचना करत गेलो की मग आपल्याला पुढचे घटक मिळत जातात म्हणजे रूपिकेपासून शब्दापासून शब्दबंधापासून उपवाक्य असे घटक मिळत जातात मग तसे वाक्याचं सुद्धा तसं काही आहे का वाक्याचं विभाजन करता येतं का अर्थाचं विभाजन करता येतं का अर्थाचे सुद्धा असे काही घटक पडतात का अर्थाचे सुद्धा काही त्याच्या स्वरूपानुसार वेगवेगळे प्रकार निर्माण होतात का अशा अनेक गोष्टींचा विचार किंवा अशा अनेक गोष्टींचा अभ्यास ज्याच्यामध्ये केला जातो त्याला अर्थविचार असं म्हटलं जातं अर्थविचार हा सुद्धा वैज्ञानिक पद्धतीने किंवा ते नियम समजावून घेत नियमांचा पडताळा करत अभ्यास करत जाणारी ती शाखा आहे आणि त्यामुळे अर्थविचाराला अर्थविज्ञान असं सुद्धा म्हटलं जातं काही अभ्यासकांना मात्र अर्थविचार हे थोडंसं वेगळ्या प्रकारचं विज्ञान वाटतं म्हणजे त्यांना असं वाटतं की अर्थविचारामधले बरेचसे नियम हे ज्याला आपण नैसर्गिक शास्त्र म्हणतो तर तशा शास्त्राप्रमाणे काटेकोर दिसत नाही आणि म्हणून त्याचा वेगळा विचार करावा असंही काहींना वाटतं आता हा भाग आणखीन सखोलतेचा आहे आपल्याला त्याची इथे लगेच आवश्यकता नाही आपण त्या एवढ्या सखोलतेमध्ये लगेच जाणार नाही फक्त आपल्याला माहिती असावी म्हणून मी याचा उल्लेख केला की अर्थविचार हा काही अभ्यासकांना थोड्याशा वेगळ्या पद्धतीने विचार करण्याचं विज्ञान वाटतं तर यानुसारच मग या अर्थाबद्दलचं स्पष्टीकरण करणाऱ्यांमध्ये सुद्धा दोन पक्ष किंवा दोन गट निर्माण झालेले आपल्याला दिसतात मग काही म्हणजे गट हे अनुभववादी आहे म्हणजे त्यांचे आपल्याला येणाऱ्या अनुभवावर अर्थाच्या व्याख्या करताना आपल्याला दिसतात तर काही गट हे ज्याला आपण म्हणू की वर्तनवादी किंवा मानसशास्त्रीय पद्धतीने विचार करणारे असे काही आहे आणि मग त्यानुसार या अभ्यासकांनी या वेगवेगळ्या गटामधल्या वेगवेगळ्या अभ्यासकांनी अर्थाच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत त्यामधल्या काही व्याख्या आज आपण इथे समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे त्यांना कोणाला अर्थ म्हणजे काय वाटतं तर ते सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे कारण मी मग सांगितल्याप्रमाणे ज्याला आपण ध्वनी म्हणतो ज्याला आपण स्वन म्हणतो ज्याला आपण शब्द म्हणतो या सरळ समजणाऱ्या किंवा दिसणाऱ्या गोष्टी आहे म्हणजे आपण अल अलाकाना आ ई असं लिहिलं की लगेच आई असा शब्द तयार होतो पण या शब्दाला आई असाच अर्थ कसा काय प्राप्त होतो हे मात्र इथे आपल्याला समजत नाही हे सांगता येत नाही त्याचा विचार जो वर्णनात्मक भाषा विज्ञानाचा जनक फर्डिनांड सोसूर याने खूप सखोलपणाने केलेला आहे आणि त्याने काही सांगून सुद्धा ठेवलेला आहे ते आपण वाचायला म्हणजे नक्कीच हवं तो भाग मी नंतर ओघामध्ये सांगेलच मला एवढंच इथे सांगायचं आहे की जसं माणसाचं शरीर हे चटकन ध्यानी येतं कारण ते दिसत असतं पण माणसाचा ज्याला आपण जीव म्हणतो प्राण म्हणतो आत्मा म्हणतो तो नेमका कसा आणि कुठे हे मात्र नेमकं सांगता येत नाही दिसत नाही कारण ज्याला आपण आत्मा म्हणतो जीव म्हणतो त्याला काही असा आकार असलेला आपल्याला दिसत नाही त्याला काही असा म्हणजे एक ज्याला आपण म्हणू प्रतिमा तशी काही असलेली दिसत नाही किंवा त्याचं काही चित्र काढता येत नाही म्हणजे त्यामुळे म्हणजे आपण आत्मा फक्त म्हणतो आपण फक्त त्याचा उल्लेख करतो किंवा आपल्याला त्याची जाणीव होते की आत्मा आहे वगैरे परंतु आपल्याला नेमक्या पद्धतीने तो सांगता किंवा स्पष्ट करता येत नाही म्हणजे काहीशी
अमूर्त अशा प्रकारची ती संकल्पना आहे. अर्थाच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही म्हणेल ही अशीच काहीशी संकल्पना आहे. म्हणजे एखादा शब्द आपण दाखवू शकतो आई नावाचा, किंवा आंबा ना आंबा असा शब्द आपण काढून दाखवू शकतो, परंतु त्याच्यामध्ये जो अर्थ आपण घेतो तो अर्थ नेमका कुठे आहे, कसा आहे, कसं काय समजायचा, हे मात्र आपल्याला स्पष्टपणाने सांगता येत नाही, दाखवता येत नाही. आणि म्हणून मी असं म्हणेन की अर्थ ही सुद्धा अशी अमूर्त संकल्पना आहे. आपल्या शरीरामध्ये जसं आत्मा असणारी जी संकल्पना ही अमूर्त संकल्पना आहे, अदृश्य आहे, अप्रत्यक्ष आहे, तसं अर्थ ही संकल्पना सुद्धा अमूर्त आहे, अदृश्य आहे. आणि मग अशा अमूर्त किंवा अदृश्य गोष्टींना समजून घेणं हे बरंचसं गुंतागुंतीचं असतं, म्हणजे बरंचसं थोडंसं अवघड असतं असं आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून अर्थ या संकल्पनेबाबतही आपल्याला हाच अनुभव येतो, अप्रत्यक्ष संकल्पना असल्यामुळे आपल्याला ती जरा समजून घ्यावी लागते. मग अशा या भाषा अभ्यासकांनी अर्थ म्हणजे काय काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे, तर मी आत्ता म्हटल्याप्रमाणे जे अनुभववादी आहे, म्हणजे ज्यांना असं वाटतं की आपल्या अनुभवानुसार माणसाने वेगवेगळ्या शब्दांना अर्थ दिलेले आहे, तर असे अनुभववादी असं म्हणतात की अर्थ म्हणजे काय, तर अर्थ म्हणजे निर्देश. निर्देश म्हणजे दाखवणं, बोट करणं. म्हणजे समजा उदाहरणार्थ मी असं म्हटलं की ती खिडकी आहे, ती खिडकी आहे असं मी बोट करून म्हटलं, त्यामुळे तुमच्या लगेच लक्षात आलं की म्हणजे खिडकी आहे, म्हणजे आपल्या डोळ्यासमोर खिडकीचं असं एक दृश्य आपल्या डोळ्यासमोर येतं, किंवा आपल्याला तो अनुभव येतो की अरे खिडकी आहे, दरवाजा नाही किंवा आणखीन दुसरं काही नाही. आता इथे समोर खिडकी आहे म्हणून मी बोट दाखवलं आणि त्यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष त्या खिडकीकडे बघून लगेच तिची कल्पना आली किंवा तिचा अनुभव आला. पण बऱ्याच वेळा आपण काही अशा सगळ्या गोष्टी आपल्या समोर नसतात की जेणेकरून आपण त्या बोट दाखवू शकू. समजा उदाहरणार्थ मला असं म्हणायचं आहे की देव स्वर्गात राहतात. आता देव स्वर्गात राहतात असं मला म्हणायचं आहे, त्याच्यातून मला काहीतरी अर्थ तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे, पण स्वर्ग मी बोट करून दाखवू शकते का, निर्देश करू शकते का? नाही. कारण स्वर्ग ही कल्पना मुळात अस्तित्वात आहे की नाही हेच आपल्याला नक्की माहीत नाही, पण तरी आपण त्याच्या संबंधीची जी एक कल्पना केलेली आहे, आपण त्याच्या संबंधीचं आपल्या मनामध्ये एक जे काही चित्र निर्माण केलेलं आहे ते चित्र असं निर्देश करून, म्हणजे मी बोर्ड दाखवून तुम्हाला दाखवू शकत नाही, पण तरी मी असं जेव्हा म्हणते की देव स्वर्गात राहतात, तेव्हा हे वाक्य ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यासमोर ते चित्र म्हणजे उभं राहू शकतं, त्या स्वर्गाचं किंवा देवांचं सुद्धा. म्हणजे एखादा शब्द असं काहीतरी एक निर्देश करण्याचं, त्या गोष्टीकडे आपलं लक्ष वळविण्याचं काम करत असतो. मी जेव्हा घोडा असं म्हणते तेव्हा आपोआपच तुमच्या डोळ्या म्हणजे तुम्हाला तुमचं लक्ष घोड्याकडे जातं, म्हणजे घोडा म्हणजे त्या घोड्यावर प्राणी जो आपण म्हणतो त्या प्राण्याकडे तुमचं लक्ष जातं. मग म्हणून म्हणजे प्रत्येक शब्द हा त्या एखाद्या गोष्टीकडे आपला निर्देश म्हणजे आपल्याला नेण्याचं किंवा आपलं लक्ष वळविण्याचं काम करत असतो. कुठलाही शब्द हा असा अर्थाशिवाय असू शकत नाही, ज्याला आपण रचना म्हणतो. जी रचना नसते तिला अर्थही नसतो, पण जी रचना असते असं आपण म्हणतो तिला ती कुठल्या तरी गोष्टीचा निर्देश करण्याचं काम करत असते. मग आपण आंबा म्हणतो तेव्हा कुठल्या तरी गोष्टीचा निर्देश आपल्याला म्हणजे मिळतो. जेव्हा आपण चिंच म्हणतो तेव्हा सुद्धा आपल्याला म्हणजे आपल्याला कुठल्या तरी गोष्टीचा निर्देश आपल्याला होतो. आणि म्हणून प्रत्येक शब्द हा कुठल्या तरी गोष्टीचा निर्देश करत असतो. आणि म्हणून या अनुभववाद्यांनी असं म्हटलेलं आहे की अर्थ म्हणजे निर्देश. त्यांचं म्हणणं आहे की त्या त्या शब्दामुळे आपल्याला ती ती अनुभूती होते. म्हणजे आंबा म्हटलं की आंब्याची अनुभूती आपल्याला होते, म्हणजे आपल्या इंद्रियांना त्याची जाणीव होते. घोडा म्हटलं की घोडा प्राण्याची जाणीव आपल्या इंद्रियांना होते. पण आता हे बऱ्याचपैकी बऱ्या अंशी आपल्याला हे पटत असलं तरी मात्र याच्यामध्ये काही समस्या असलेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे कशा, बघा की प्रत्येक गोष्टीची अशा पद्धतीचा आपल्या डोळ्या म्हणजे आपला निर्देश किंवा आपलं लक्ष तिकडे वळवलं जाईल असं प्रत्येक गोष्टी बाबतीत होतं का? समजा उदाहरणार्थ म्हणजे एखादा टेबल म्हटला की टेबल आपल्या डोळ्यासमोर येतो, नुसता टेबल येत नाही तर टेबलवर एखादा पेन एखादं कागद असू शकतो ते आपल्या डोळ्यासमोर येतं, किंवा टेबल म्हटलं की त्याच्या अनुषंगाने अनेक गोष्टींची जाणीव आपल्याला होते.
शेती शेत म्हटलं की शेतामध्ये झाड झुडप वगैरे काय काय जे असू शकतं त्याची जाणीव आपल्याला होते, पण प्रत्येक गोष्टीबाबत अशी जाणीव होईलच असं आहे का? समजा उदाहरणार्थ आपण एखादा माणूस चांगुलपणा त्याच्या अंगी आहे असं आपण जर म्हटलं, तर चांगुलपणा आहे म्हणजे नेमकं काय आहे? काही आपल्या डोळ्यासमोर असं काही म्हणजे वस्तू चित्र असं काही येतं का? नाही येत. किंवा चांगुलपणा म्हटल्यानंतर आणखीन अशा त्याच्या संबंधातल्या अशा काही गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात का? नाही येत. चांगुलपणा म्हटल्यानंतर नेमका कशाचा निर्देश आपल्याला होतो काही सांगता येत नाही, किंवा कशाचा अनुभव आपल्याला म्हणायचा काही सांगता येत नाही. आणि म्हणून काही लोकांनी याच्यावर आक्षेप घेतलेला आहे या व्याख्येवर. त्यांचं म्हणणं आहे की अर्थ म्हणजे निर्देश ही व्याख्या काही योग्य ठरू शकत नाही, कारण काही शब्द उच्चारल्यानंतर विशिष्ट गोष्टीचा आपल्याला अनुभव आणून देत असतील किंवा विशिष्ट गोष्टीकडे आपलं लक्ष वळविण्याचं काम करत असतील. तरी कितीतरी शब्द असे आहे की ज्या शब्दांमुळे आपल्या नेमका कुठल्या गोष्टीकडे म्हणजे लक्ष वळले आपल्याला माहीत नाही, किंवा आपल्याला बऱ्याच वेळा लक्ष वळवू शकत नाही, कारण कुठलाही निर्देश त्या शब्दांमधून होत नाही. म्हणजे जसं मी आत्ता म्हटलं चांगुलपणा किंवा म्हणजे निभळटपणा किंवा आणखीन लोचटपणा असे कितीतरी गुणधर्म आपण म्हणतो, तर या गुणधर्मांकडे आपला निर्देश कसं काय होणार? कारण ती काही वस्तू नाही, तो काही अनुभव येण्यासारखी अशी काही एखादी बाब नाही, आणि मग अशा गोष्टींचा निर्देश कसा होणार? तर असं काही लोकांचं म्हणणं आहे, आणि त्यामुळे त्यांना अर्थ म्हणजे निर्देश ही व्याख्या काही म्हणजे योग्य वाटत नाही, आणि म्हणून त्यांनी आणखीन काही व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग 1933 लेनार्ड ब्लूमफील्ड याचं आपण आधीही विचार केलेला आहे किंवा याच्याबद्दलची माहिती आपण घेतलेली आहे. लेनार्ड ब्लूमफील्ड हा एक अतिशय चांगल्या पद्धतीचा भाषा वैज्ञानिक म्हणून आपण पाहिलेला आहे. तर या लेनार्ड ब्लूमफील्डने लँग्वेज नावाचा ग्रंथ लिहिला 1923, आणि त्याच्यामधून त्याने अर्थ म्हणजे काही वेगळंच सांगण्याचा प्रयत्न केला. मग त्याने असं म्हटलं की अर्थ म्हणजे काय? तर वर्तन म्हणजे खूप गुंतागुंतीची अशी गोष्ट या लेनार्ड ब्लूमफील्डने सांगितलेली आहे. त्याचं म्हणणं असं आहे की एखादा शब्द म्हणजे काय असतो? संचेतक. भाषाशास्त्रीय भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे की संचेतक असतो म्हणजे काय? तर शब्द आपण जेव्हा उच्चारतो तेव्हा आपल्या मेंदूला एक चेतना मिळते किंवा आपल्या मेंदूला जणू एक सूचना मिळते, आणि त्या सूचनेप्रमाणे मग आपण काय करतो? क्रिया करतो. म्हणजे ऐकणारा किंवा बोलणारा अशी त्या पद्धतीने क्रिया करतो. म्हणजे समजा उदाहरणार्थ मी तुम्हाला असं म्हटलं की परीक्षा आली असं म्हटल्यानंतर तुम्हाला एक म्हणजे संचेत किंवा म्हणजे एक संकेत मिळतो किंवा तुम्हाला एक प्रकारची म्हणजे एक चेतना मिळते, आणि त्याच्यामधून म्हणजे तुम्ही मग काय करायला लागता? अभ्यास करायला लागता. तर अशा पद्धतीचं म्हणजे एखादा शब्द हा काय असतो? तर एक प्रकारचा संचेतक असतो, म्हणजे आपल्या मेंदूला चेतना देऊन आपल्या मेंदूला जागा करणारा असतो, आणि मग त्या पद्धतीने मेंदूकडून आपल्या क्रिया घडत असते. आणि म्हणून म्हणजे शब्द म्हणजे काय? तर अशा पद्धतीची आपल्याकडून क्रिया घडविणारी अशी म्हणजे ती गोष्ट शब्द आणि त्याच्यामधला अर्थ. आणि म्हणून अर्थ म्हणजे काय? तर वर्तन म्हटलं पाहिजे असं यांना वाटतं. परंतु इथेही काही जण आक्षेप घेताना आपल्याला दिसतात. त्यांचं म्हणणं की अर्थ म्हणजे वर्तन ही व्याख्यासुद्धा योग्य ठरू शकत नाही, कारण बोलणारा जरी एका विशिष्ट हेतूने बोलत असला तरी ऐकणाऱ्याकडून तशीच कृती घडेल असं काही नाही. म्हणजे समजा उदाहरणार्थ मी असं म्हटलं की मला तहान लागली म्हटल्यानंतर मी स्वतः पाणी घेऊन पिण्याची क्रिया घडली पाहिजे, किंवा मला ज्यांना मी ऐकवते आहे हे त्यांनी मला प्यायला पाणी दिलं पाहिजे, पण त्या ऐकणाऱ्याला तशाच पद्धतीची चेतना मिळेल आणि त्या पद्धतीनेच त्याच्याकडून वर्तन होईल असं काही सांगता येत नाही. कदाचित मी असं म्हटल्यानंतर समोरचा असं म्हणू शकतो तहान लागली तर मग उठून पाणी घ्या ना, किंवा मग एखादा असंही म्हणू शकतो मग तहान लागली तर पाणी नाही पिता येत का, किंवा तिसरा असाही म्हणू शकतो तहान लागली बरं झालं काय सांग मला कशाला सांगता. म्हणजे जरी मी त्या क्रियेच्या अपेक्षेने तो शब्द उच्चारला असेल, तो अर्थ देण्याचा प्रयत्न केला असेल, तरी ऐकणाऱ्याकडून तशाच प्रकारची क्रिया किंवा तशाच प्रकारचं वर्तन घडेलच याची काही शाश्वती नाही. आणि म्हणून वर्तन घडावं अशी अपेक्षा असली
तरी तशाच प्रकारची क्रिया घडेल असं नाही. आपलंच उदाहरण घेतलं तरी चालेल. बघा, बऱ्याच वेळा आम्ही तुम्हाला बोलत असतो सांगत असतो, म्हणजे काय करत असतो, तर तुम्ही त्या पद्धतीने करावं, त्या पद्धतीने वागावं अशी अपेक्षा किंवा असा अर्थ गृहित धरून आम्ही ते सांगत, म्हणजे ते शब्द उच्चारत असतो. म्हणजे आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे, समजा मी असे दोन चार वाक्य उच्चारली की मुलांनो परीक्षा जवळ आली, 10 तारखेपासून परीक्षा सुरू होते आहे, आता मॉक टेस्ट विद्यापीठाने चालू केलेल्या आहे, त्या तुमच्या मेलवर येतील, तुम्ही त्या ओपन करून पाहिल्या पाहिजे. आता ही सगळी वाक्य मी जी उच्चारली याचा अर्थ तुम्ही काय घ्यायला पाहिजे, की परीक्षा अतिशय जवळ आलेले आहे, आपण जोरात अभ्यास करण्याची गरज आहे, नुसती अभ्यास नाही तर आपण आता विद्यापीठाच्या चाचण्या सोडून सराव करण्याची सुद्धा गरज आहे, असं केलं तरच आपल्याला परीक्षा सोपी जाऊ शकते. म्हणजे अशा पद्धतीचा अर्थ घेऊन तुम्ही त्याला कामाला लागणे, ज्याला आपण म्हणतो, किंवा तशा पद्धतीची कृती करणे. कोणती कृती? तर अभ्यास करणे, विद्यापीठाकडून आलेल्या मॉक टेस्ट सोडविण्याला सुरुवात करणे किंवा त्याचा प्रयत्न करणे, त्याच्यामध्ये काय चूक काय बरोबर याचा विचार करून परत प्रयत्न करणे, तर अशा प्रकारचं वर्तन घडणं अपेक्षित आहे. पण असंच वर्तन 100% सगळ्या मुलांकडून घडेल असं काही सांगता येतं का? तर नक्कीच नाही. म्हणजे मी जरी त्या अर्थाने किंवा तो अर्थ तुमच्यापर्यंत येण्यासाठी ते वाक्य उच्चारली असली तरी तशाच पद्धतीचं वर्तन तुमच्याकडून घडेल असं नाही. आणि म्हणून म्हणजे अर्थ म्हणजे वर्तन ही व्याख्या ही काही बरोबर ठरू शकत नाही, ही व्याख्या काही योग्य ठरू शकत नाही. आणि म्हणून पावलोवसारख्या इतर अनेक शास्त्रज्ञांना ही व्याख्या अतिशय कुचकामी किंवा अतिशय म्हणजे वेगळी किंवा म्हणजे निष्प्रभ अशी वाटताना आपल्याला दिसते. आणि म्हणून अशा या दोन्ही व्याख्या म्हणजे अर्थ म्हणजे निर्देश, अर्थ म्हणजे वर्तन, या दोन्ही व्याख्या अशा योग्य किंवा ज्याला आपण म्हणू परिपूर्ण अशा ठरू न शकल्यामुळे आणखीन पुढच्या व्याख्या वेगवेगळ्या अभ्यासकांनी केलेल्या आपल्याला दिसतात. त्या व्याख्या आपण पुढच्या तासाला पाहण्याचा प्रयत्न करू. थांबूया. धन्यवाद.